लोकनियुक्त महिला नगराध्यक्षा असतानाही त्यांच्या ऐवजी पतीकडून प्रशासनिक कामकाजाचा गाडा हाकून अधिकाराचा दुरुपयोग करणे, शहरातील विविध प्रभागाच्या विकास कामासाठी शासनाकडून प्राप्त निधी विहित कालावधीत खर्च न करणे, पालिका कर्मचाऱ्यांसोबत उद्धट वर्तन करणे, सर्वसाधारण सभेत मंजूर झालेली कामे प्रत्यक्ष प्रारंभ न करता लटकवत ठेवणे, अन्य विविध कारणांसाठी नांदुरा नगरपालिकेच्या सर्व 23 नगरसेवकांनी शुक्रवार दिनांक 16 ऑगस्ट 2019 रोजी जिल्हाधिकारी डॉक्टर निरुपमा डांगे यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केल्याने खळबळ उडाली आहे. लालाभाऊ इंगळे तसेच सर्व जे अपक्ष निवडून आलेले आहे असे सर्व सदस्य या सर्वांनी मिळून आज हा अविश्वास प्रस्ताव दाखल केलेला आहे माननीय कलेक्टर साहेबांकडे. याचं मुख्य कारण म्हणजे गेल्या 15-16 पासून बराचसा निधी नगरपालिकेत उपलब्ध असताना देखील त्याचा विनियोग झालेला नाही. म्हणून नांदुरा शहराचा विकास हा तत्परतेने झाला पाहिजे याकरिता नवीन कार्यक्षम अध्यक्ष सर्वांनी मिळून निवडण्याकरिता आम्ही हा आज अविश्वास दाखल केलेला आहे. दरम्यान या अविश्वास प्रस्तावास प्रमुख असलेल्या नगर विकास आघाडीच्या सुरत भाजप नगरसेवकांनी सूर मिळवल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. सर्वच्या सर्व नगरसेवक विरोधात गेल्याने नगराध्यक्षांसमोर मोठा पेच प्रसंग उभा झाला आहे. नगरपालिकेचे नगराध्यक्ष सौ रजनी अनिल जवरे कार्यरत असून मला आज रोजी अविश्वासाला सामोरे जावे लागत आहे. याचं कारण अद्यापही मला कळाले नाही. कारण मागील 1 वर्षापासून नांदुरा शहराचा विकास व्हावा व जनतेला दिलेला शब्द विकासाचा पाळावा करिता भाजपामध्ये प्रवेश केला, परंतु आम्हाला कुठलाही निधी मिळाला नाही करिता विकासात्मक कामे करता आले नाही. उलट भाजपा व काँग्रेस मिळून आमच्यावर अविश्वास आज रोजी दाखल केला. केंद्रात व राज्यात भाजपाची सत्ता असल्यानंतरही आणि मी सुद्धा भाजपाचीच नगराध्यक्ष असल्यानंतर माझ्यावर कसा काय अविश्वास दाखल केला आणि ते पण अभद्र युती करून काँग्रेस व भाजप एकत्र येऊन याची मला खंत वाटते. माझ्या सर्व बहुजनवादी विचारांच्या लोकांनी याचा येणाऱ्या काळात विचार करावा. या प्रस्तावावर नगरसेविका रीता भिडे, प्रमोद गायकवाड, डॉक्टर अस्मा साजिद, मोहतेश्याम रजा, संगीता कोलते, निवृत्त इंगळे, अजय धनोकार, ज्योती फाटे, सविता एकडे, माधुरी खोंड, ज्योती डांगे, सुधीर मुहेकार, शुभांगी कोलते, राजेश एकडे, विजय तांदळे, मेघा गोठी, हाजी नसीम बानो, शेख मुख्तार, मोहम्मद मुस्लिम, श्रद्धा खैरे, अनंत भारंबे, शुभांगी झांबरे, गायत्री खेडकर, इरफान, मोहम्मद अब्दुल रज्जाक आदींच्या सह्या होत्या. नांदुऱ्यावरून पुरुषोत्तम भातुरकर यांचा हा वृत्तांत.